नमस्कार, मी माधुरी। आवाज जनमताचा या कार्यक्रमामध्ये आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आवाज जनमताचा या कार्यक्रमांतर्गत आमचे जुन्नर तालुका ब्युरो चीफ रामदास सांगळे हे पोहोचले आहेत मंगरूळ गावामध्ये। कोण होईल आमदार, आमदार कसा असावा, जुन्नर तालुक्यातील मंगरूळ या गावामध्ये विकास झाला आहे का, आश्वासनांची पूर्तता झाली आहे का, आणि नेमकं मतदारांच्या मनामध्ये काय आहे, या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेतली आहे आमचे जुन्नर तालुका ब्युरो चीफ रामदास सांगळे यांनी, पाहूयात। नमस्कार, मी रामदास सांगळे। आपला आवाजच्या आवाज जनमताचा या विशेष कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत। मी आज आहे मंगरूळ गावामध्ये, जुन्नर तालुक्यातलं हे मंगरूळ गाव आहे। या ठिकाणी कुकडी नदी आहे, इथं सुजलाम सुफलाम असा शेतकरी आहे। या शेतकऱ्यांच्या मनामध्ये कोण आमदार आहे आपण त्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मी गावामध्ये आहे, गावामध्ये काही नागरिक या ठिकाणी जमलेले आहेत, आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत। काही शेतामध्ये जाऊन शेतकऱ्यांशी बातचीत करणार आहोत, काही घरामध्ये जाऊन सुद्धा आपण जाणून घेणार आहोत की या ठिकाणच्या लोकांच्या मनामधला आमदार कोण असणार आहे। चला तर पाहूया। गावामध्ये आज काही या ठिकाणी मंडळी बसलेले आहे, काही ग्रामस्थ बसलेत। बाबा, मतदान करायचं आहे तुम्हाला, विधानसभेचं बिगुल वाजलेलं आहे, या ठिकाणी तीन उमेदवार जुन्नर तालुक्यामध्ये आपले महत्त्वाच्या रिंगणामध्ये आहेत, तुमची कुणाला पसंती असेल? आमचे अतुल बेंक्यांना। काय वाटतं तुम्हाला, अतुल बेंक्याला आपण मतदान दिलं पाहिजे? हो, काय असं काय वाटतं की ते समजा आता हे या ठिकाणी 5 वर्ष शरददादा सुरळी आमदार होते, त्यांचे तुम्हाला काही कामामध्ये कमतरता वाटते का? तुम्हाला अतुल बेंकच काय वाटतात? अतुल बेंक वाटतं म्हणजे राष्ट्रवादीचे ते उमेदवार आहेत, आणि आम्ही आतापर्यंत गावातला बराचसा विकास हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मार्फत केलेला आहे। काय नेमकं विकास झालाय गावामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा? आमचं म्हणजे शाळा, त्यांची शाळा आहे तर त्यांचं हायस्कूल त्यांच्यातर्फे चाललेलं आहे। आमच्या राष्ट्रवादी पक्षाने प्रयत्न करून तसं दवाखाना वगैरे, मिनी वॉटर सप्लाय स्कीम, अशा बऱ्याचशा सुधारणा त्यांच्या मार्फत आम्ही केलेल्या आहेत। बाबा, तुम्हाला काय वाटतंय नेमकं आमदार कसा असायला पाहिजे? आमदार कार्यक्षम असायला पाहिजे, काम करणार आमदार पाहिजे। कोण काम करेल असं वाटतं तुम्हाला? या अतुल बेंके साहेब काम करतील। आमदार कसा असायला पाहिजे तर? कार्यक्षम आमदार पाहिजे, कार्यक्षम आमदार पाहिजे, शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवणार पाहिजे। इथून मागे जे आमदार होते त्यांनी काही शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवले नाही का? काय म्हणाले? पाणी प्रश्न वगैरे नाराजी आहे सध्या, पाणी प्रश्न कार्यालय याची नाराजी आहे त्यांची। कोण आहे तुमच्या मनातला आमदार? कोण? अतुल बेंके। काय सांगाल, निवडणूक चालू झालेली आहे, आता सगळीकडे प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे, तुम्ही गावामध्ये बसलाय, काय तुम्हाला प्रचार नाही करायचा का? प्रचार करण्यासाठी काय, प्रचार करू, पण आम्ही राष्ट्रवादीचीच माणसं आहे आणि आम्ही पहिल्यापासून राष्ट्रवादीच काम करत आहोत। आणि साधारण आता चालू जे सरकार आहे, शेतकऱ्यांना कुठेतरी 2 रुपये मिळतील, कांद्याचे भाव वाढले, या सरकारने कांदा निर्यात बंदी केलेली आहे, तर अशा फसव्या सरकारच्या पाठीशी आम्ही राहायला तयार नाही। काय होतं तुमच्या शेतामध्ये यावर्षी? आमच्या शेतामध्ये कांदा होता आणि ऊस आहे। काय भाव कसा भेटला का चांगला? कांद्याला आता पुन्हा यांनी बंदी केल्यामुळे पूर्ण मार्केट डाऊन झालेलं आहे, तरी कांद्या निर्यात ताबडतोब चालू करण्यात यावी, कारण शेतकऱ्यांना कुठेतरी 2 रुपये मिळणार आहेत, तर त्यांनी ती आता निर्यात बंदी केल्यामुळे कांदे पूर्ण खराब व्हायला लागलेले। शेताला तुमचं पाणी कुठलं येतं? आम्हाला येडगाव धरणाचं पाणी, कॅनलचं। कोण आहे तुमच्या मनातला आमदार, तुम्हाला कोण आमदार असं वाटतं? आम्हाला तर आता वाटतंय की ह्यावेळेस थोडंसं परिवर्तन व्हायला पाहिजे आणि पुन्हा एकदा अतुलदादा बेंके यांना संधी द्यायला पाहिजे, कारण आमच्या होतील का तुमचे काम, अतुलदादा यांच्या मार्फत सुटतील का, तुमच्या गावाचा विकास होईल का? हो हो, नक्कीच होईल, कारण आत्ता आम्ही ह्या पंचवार्षिकला ZP सदस्य म्हणून आदरणीय पांडुरंग पवार यांना निवडून दिलेलं आहे आणि त्यांनी आमच्या या भागासाठी भरीव असं काम केलेलं आहे। आणि अतुल शेठ सुद्धा आम्हाला वाटतंय की आमचे नक्कीच सर्व कामं पूर्ण करतील। गावातल्या हॉटेलमध्ये आपण आलो आहेत आता, काय सांगाल, कोण होईल आमदार, कोण आहे तुमच्या मनातला आमदार? अतुल शेठ बेंके। काय वाटतं तुम्हाला, अतुल शेठ बेंके आमदार झाले पाहिजे? चांगली कामं आहेत, चांगलं मार्गदर्शन आहे। दुसऱ्या गोष्टी तर असा प्रश्न आहे का, पाट बांधलेलं पाणी खाली चाललं होतं, ते आता अडवलं आहे आणि ते थांबवलं आहे। काही वेळेला असाही प्रश्न येतो का, शरददादा असताना आमच्या नदीला फार मोठा तुटवडा होता। पण काय व्यवसाय तुमचा? आमचा शेती व्यवसाय आहे। ह्यावर्षी पाण्याचं नियोजन कसं होतं कुकडी नदीचं, पाटाचं? फार फेल काम होतं। काय काय करायला पाहिजे होतं नेमकं? नाही आता काय करायचं, हे आता पुढऱ्यांचं काम आहे ना, काय करायला पाहिजे, काय निदर्शनात आलं पाहिजे, आपल्या कुकडी नदीला पाणी नसल्यानंतर खाली लोकांची काही टंचाई असेल, हा संदर्भ ओळखायला पाहिजे का नको? आजी, कोण होईल आमदार, काय वाटतंय तुम्हाला, काय तुमच्या मनातला कोण आमदार आहे? आमच्या मळ्यातला नाही पण नारंगावचा आहे ना, अतुल बेंके। अतुल बेंके व्हायला पाहिजे, काय वाटतं तुम्हाला, अतुल बेंके आमदार व्हायला पाहिजे? व्हायलाच पाहिजे ना, त्यांच्या वडिलांनी भरपूर कामं केली। आमदारांनी काही केलं नाही का? शरददादा सोनवणे यांनी काही कामं नाही केले का? रामकृष्ण नाही केले, ते गरीबाच्या मागे नव्हता,
आता अतुल बँक काम करतील का गरीबांची? करतील ना, आमची करतील. काही तरुण कार्यकर्ते सुद्धा आहेत, काय सांगशील एक तरुण म्हणून, तुला काय वाटतं कोण व्हायला पाहिजे आमदार? आमच्या मी सुनील रामदास वाजे, नवकिरण मित्र मंडळाचा अध्यक्ष आहे, आणि आमचे सर्व तरुण अतुल बेनके यांच्या पाठीशी उभे होतो आम्ही. तुम्हाला काय वाटतं कोण व्हायला पाहिजे आमदार? तालुक्याचे जे अनेक प्रश्न रखडले आहेत आणि हे सगळे प्रश्न जर मार्गी लागायचे असतील तर खऱ्या अर्थानं एक कार्यक्षम म्हणून अतुल शेठ बेनके हेच या तालुक्याचे आमदार होणं फार गरजेचं आहे आणि नक्कीच ते आमदार होतील असं मला वाटते. शिवसेनेचे दोन नेते रिंगणामध्ये आहेत, आशाताई शिवसेनेच्या गटनेत्या होत्या पहिल्या, आता त्या सुद्धा अपक्ष म्हणून उभे आहेत. शिवसेनेचे मत विभागणीचा अतुल बेनके यांना काही फायदा होईल का, काय वाटते? 100% अतुल शेठ बेनके साहेब यांनाच या गट विभागणीचा फायदा होईल. इथून पाठीमागचा जर इतिहास आपण जर पाहिला तर ज्या पक्षातून गटबाजी झाली त्याच पक्षाला त्याचा फटका बसलेला आहे. मग गणपतराव फुलवडे असतील, स्वपन शेटशेरकर असतील, बाळासाहेब दांडेंच्या वेळेला तात्यासाहेब गुंजाळ उभे होते, त्यावेळेला जर हा पाठीमागचा सगळा इतिहास पाहिला तर ज्या पक्षातून बंडखोरी झाली त्याच पक्षाचा आमदार आतापर्यंत पराभूत झालेला आहे आणि दुसरा आमदार या ठिकाणी निवडून आला आहे. हा इतिहास या तालुक्याचा आहे. कोण वाटते तुम्हाला होईल आमदार? ह्या वेळेस आम्हाला वाटतं की अतुलदादा बँकेचा आमदार होणार आहे आणि मी पहिल्यापासूनच त्यांच्या पाठीमागे आहोत आणि आत्ताही आहोत. आता महिला एक आमदार साठी उभे आहेत आशाताई बुचके, एक महिला म्हणून तुम्हाला वाटत नाही का आपण त्यांना मतदान केलं पाहिजे? कारण त्या आमच्या गावात कधी आलेल्याच नाही आहेत आणि कुठलाही कार्यक्रम म्हणजे महिलांचा असो किंवा कुठलाही असो पण त्या म्हणजे गावात कधीच आलेल्या नाहीत असं कार्यक्रमाला किंवा कशालाच. तसं हे अतुलदादा नेहमी आमच्या गावात कुठलाही कार्यक्रम असला ना तरी येतात आणि भेटी पण देतात असं कोणाची दसक्रिया असली किंवा काय तरी पण. आपण या ठिकाणी काय शेतकरी आहेत, शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहोत. काय शेतामध्ये काय करताय आज? काय नाही, काम चालू. कसं पाऊस कसा झाला आज? भरपूर झाला, चांगला पाऊस झाला. पाण्याचं नियोजन कसं होतं शेतामध्ये? आता तुमचं कशाचं पाणी शेतामध्ये? शेताचं कॅनलचंच पाणी. ह्या वर्षी ह्या 5 वर्षामध्ये कॅनलच्या पाण्याचं नियोजन इथल्या लोकप्रतिनिधींना जमलंय का, काय तुमचं म्हणणं याच्यावर? चांगलं केलं नियोजन. पाणी तुमच्या शेताला ज्या टायमाला कॅनलला पाणी चालू होतं तर इथून पाठीमागचे जे प्रतिनिधी होते ते सत्य वाचताना कधीच पुढं पाणी चालू असताना मोटर कनेक्शन चालू नव्हतं, पण शरदला आल्यानंतर कधी एक मिनटभर सुद्धा लाईटीची लाईट तोड झालेली नाही. मस्त नियोजन होतं. काय व्यवसाय तुमचा? शेती हा व्यवसाय माझ्यावाला. आता विधानसभेचं इलेक्शन सुरू आलं झालेलं आहे, आता रणधुमाई चालू झाली. जुन्नरमधून 3 जे काही तगडे उमेदवार आहेत रिंगणामध्ये आहेत, तर तुम्हाला कोण वाटतंय कोण यावेळेस विधानसभेमध्ये बाजी मारेल? यावेळेस इलेक्शन शिवराज आमदार शिवराज सोनवणे हे बाजी मारू शकतात. का बरं, काय काय वाटतंय? कारण त्यांनी आर्थिक सामाजिक राजकीय क्षेत्रामध्ये उत्तुंग अशी भरारी घेतलेली आहे, तसेच गावातील विविध विकास कामांमधील आमदार शरदा युवामांची मार्फत युद्ध असे विकास कामे केलेले आहेत, त्यामुळे त्यांचे तुम्ही ज्या भागामध्ये राहते काही विकास कामं झालेत का दादांचे? हो, भरपूर प्रमाणात कामे झालेली आहेत. या ठिकाणी रस्त्यांची कामे असेल, आमच्या इथे एक हायमेक्स दिलेलं आहे, तसे मुरुम वगैरे किंवा आंबी रस्ता आहे त्या रस्त्याला पण माझे क्षेत्र. वैयक्तिक काही कामासाठी दादाकडे गेलते का? तुम्हाला वैयक्तिक काही दादांच्या म्हणजे जे आमदार झाल्यापासून 5 तुम्ही गेलते त्यांच्याकडे, तुम्हाला काय फायदा झाला का त्यांचा? हो, गेलतो ना मी. तर महाआरोग्य शिबिर होतं आपल्या जुन्नरला या ठिकाणी, त्या ठिकाणी या दादांनी असं बोललं माझ्या हरण्याचं ऑपरेशन करायचं, तर दादा म्हणले चालेल आपला ज्यावेळेस शिबिर आहे त्यावेळेस शिबिरामध्ये तुम्ही सहभाग घ्या आणि आपण ते ऑपरेशन करून टाकू. तर झालं का तुमचं ऑपरेशन? हो, ऑपरेशन वगैरे व्यवस्थित झाले. काही शेतकरी महिला आहेत त्यांचं शेतामध्ये काम चालू आहे, आपण थेट त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. मावशी काय करताय शेतामध्ये, कशाचं शेत आहे? रोप नेते. आता विधानसभेचं इलेक्शन सुरू झाले, सगळीकडे प्रचार चालू आहे, तुम्हाला वाटतं ह्यावेळेस कोण होईल आमदार? शरददादा. काय वाटतं तुम्हाला शरददादा आमदार होते? हे आमचं रोडचं काम केलं. कोणत्या रोडचं, कुठं राहता तुम्ही? 9 नंबर. कुठून कुठपर्यंत रोड झाला हा? इथून तळ्यापासून इकडं पाटापोत. दुसरं महिला उमेदवार पण उभे आहेत अपक्ष म्हणून आशाताई बुचके, त्यांना नाही का मतदान करणार तुम्ही? काय वाटतं तुम्हाला, कसं वाटतात त्या? नाही नाही, जे आमची कामं करते त्यांनाच आम्ही हे करणार ना. कोण आहे तुमच्या मनातलं कोण आमदार आहे? शरदा. बस या ठिकाणी वाहक आणि चालक आपल्या बरोबर आहेत, काय सांगाल तुम्ही? तालुक्यामध्ये फिरताय बस, आपल्या तालुक्यामध्ये जा करतच असते, काय तालुक्याच्या रस्त्याची कशी परिस्थिती आहे एकंदर? रस्त्याची परिस्थिती हा व्यवस्थित आहे, चांगलं आहे. कोणत्या भागातले रस्ते चांगले झालेत? आता साधारण बेला ते
रानमाळा थोडं खराब रस्ता आहे, बघा रानमाळापासून आतमध्ये चांगला रस्ता आहे. कोणती बस घेऊन चालले तुम्ही, कुठं चालले? नारायणगाव, आता नारायणगाव चाललो, आळे फाट्यावर आलो होतो, आळे फाटे झापवाडी, झापवाडी नारायणगाव. काय वाटतं तुम्हाला या 5 वर्षामध्ये रस्त्यामध्ये काही सुधारणा झालेली दिसते का तालुक्यामध्ये? हा झाली, सुधारणा झाली. आपल्याबरोबर काही तरुण आहेत, आपण तरुणांशी चर्चा करणार आहोत. काय सांगाल तुमच्या भागामध्ये खऱ्या अर्थाने या 5 वर्षामध्ये काही विकास झालेला तुम्हाला दिसून येतोय का? एक तरुण म्हणून तुम्ही काय समस्या मांडाल किंवा काय ज्या समस्या होत्या तुमच्या 5 वर्षामध्ये तुम्हाला त्या का सुटलेल्या दिसतो का समस्या? आणि तुम्हाला काय वाटतंय कोण आमदार होईल यावर? आमच्या समस्या खरंखर सुटलेल्या आहेत, कारण आमचा मंगरूळ हा भाग खरं म्हणजे बिबट्याप्रवण क्षेत्रामध्ये येतो आणि आमच्या इकडे जवळजवळ 20 ते 25 बिबटे या भागात आहेत आणि फॉरेस्टचा एरिया असल्यामुळं खरंच म्हणजे आजूबाजूच्या लोकांना खूप एक भीतीचं वातावरण होतं. इथे लहान पोरांना समजा शाळेत जरी जायचं म्हटलं सकाळ सकाळ पहाटे तर इथं पूर्ण अंधार असायचा. बिबट्याचा मोठा प्रश्न आहे या ठिकाणी. तर काही प्रशासनातर्फे किंवा जे काही आपले जे काही उमेदवार होते मग जे आता आमदार होते त्यांच्यातर्फे या ठिकाणी काही सुविधा करण्यात आलेली आहे का बिबट्याच्या संदर्भात? हा निश्चित 100%, कारण आम्ही आमदार शरद सोनवणे यांच्याकडे गेलो होतो आणि त्यांना बिबट्याच्या संदर्भामध्ये इथं आम्ही प्रश्न काही केला होता की या भागामध्ये बिबटे मोठ्या प्रमाणात आहे आणि काही अपघातही घडले होते, तर त्यांनी स्वतः ते अपघात घडलेल्यांना पण वैयक्तिक मदत केली आणि आमच्या मंगरूळ गावामध्ये जवळजवळ या प्रकारचे हायमॅक्स आहेत ते जवळजवळ 35 हायमॅक्स त्यांनी आम्हाला इथं बसून दिलेले आहेत आणि मी खरंच एक म्हणजे शरददादांचं खरंच आभार मानतो की त्यांनी आमचा प्रश्न जाणून घेतला व आज आमची म्हणजे जी काही जनता आहे मंगरूळ गावातील ही रात्री आणि अपरात्री देखील रस्त्यावरून चालू आहे. तुम्हाला आता ह्यावेळेस शरददादा येतील का निवडून? 100% शरददादा. असं झालं की शिवसेनेचे 2 उमेदवार आहेत, एक आशा तर बुजके आहेत, ते अपक्ष उभे आहेत आणि अपक्ष उभे असल्यामुळे शिवसेनेच्या मताची विभागणी होऊ शकते असं एक काय वाटतंय तुम्हाला? नाही तसं मतांची विभागणी म्हणजे होणार नाही. मंगरूळ गावामधले आज आपण जनतेशी संवाद साधला, या ठिकाणी काही ग्रामस्थांशी आपण बोललो आणि काही शेतकऱ्यांशी आपण संवाद साधले, काही घरामध्ये जाऊन सुद्धा आपण काही बातचीत केलेली आहे. खऱ्या अर्थाने संमिश्र अशा प्रतिक्रिया आहेत. खरा जर आमदार आपल्याला जर पाहिजे असेल तर तो कोण असेल तो हा 24 ऑक्टोबरलाच आपल्या समोर येणार आहे. खऱ्या अर्थानं काम करणारा आमदार लोकांना पाहिजे हेच आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे. रामदास सांगळे, आपला आवाज, मंगरूळ. जुन्नर येथील शिवनेरीचा बुलंद आवाज, आपला आवाज जगात कधीही कोठेही पाहण्यासाठी यूट्यूबला आपला आवाज टाइप करून आजच सबस्क्राइब करा, तसेच बेल आयकॉनवर क्लिक करा आणि पहा ताज्या घडामोडी तुमच्या मोबाईलवर.